यदोन बलाढ्य संघा दरम्यान ताइवा कॅश साठी पारितोषिक आलेले या सामन्यासाठी शौकत बुबेरे साहेब यांच्याकडनं 200 रुपये आणि त्याचबरोबर बाबूशेठ बुबेरे यांच्याकडनं 200 रुपये. तर या सामन्यासाठी प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. तर अहमर आपण कुठे असाल तर अहमर या ठिकाणी या. हा चेंडू पहिलाच आपण पाहतोय अतिशय चांगली लाईनले त्या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज नकुल राऊत या संघातील एक अत्यंत अनुभवी असा खेळाडू आणि सातत्याने नकुलने खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे वांगणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून, पालकमंत्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि आता मात्र आपल्या घरच्या संघातून खेळत असताना. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर अतिशय चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. फलंदाज स्ट्राईकला आहेत सुनील केवणे आणि हरीश केवणे. सुनील केवणे फार मोठं नाव आहे. तर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट नकुलने सुनील साठी ठिकाणी फेकले. यावेळेस मात्र शफल झाले. ऑनसाईडला वळवला चेंडू. चेंडू येतो वाईडिश लॉंगांच्या दिशेने आणि इथे मात्र सुनील स्वतःच व संघाचं खातं उघडतोय एका धावेने. चांदईच्या मैदानावरती अनफिट असल्या कारणाने खेळू शकले नाही. मात्र सचिन देखील अजूनही 100% फिट नाहीयेत. मात्र ग्रामीण क्रिकेट यालाच म्हणतात. गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी किती दुखापत असू दे तिला दुर्लक्षित केलं जातं. आणि सचिन केवणे मैदानावरती संघाच्या संघनायकाच्या भूमिकेत तुम्ही पाहिला. हा चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक वेगाने गेलेले आहे. त्या ठिकाणी चेंडूला आत ढकलण्यामध्ये त्यांना अपयश आलंय आणि इथे येतोय या सामन्यातला पहिला चौकार आपण पाहतोय फलंदाज हरीश केवणेच्या बॅटमधून. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. शौकत बुबेरे यांच्याकडून 200 रुपये आणि बाबूशेठ बुबेरे यांच्याकडून 200 रुपये आईवा कॅश साठी फक्त या मॅच साठी. हा हे पारितोषिक असेल. पुन्हा एकदा नकुल. यावेळेस माझा चेंडू सरळ रेषेमध्ये खेळतोय. हरीश केवणे मिड ऑफच्या वरून चेंडूला पाठवलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सलग दुसरा चौकार. काय बात आहे रॉनी, नक्कीच तीन चेंडू मध्ये एक धाव आल्यानंतर हरीशची कुठेतरी सटकली असं म्हणावं लागेल कारण दोन चौकार आले त्यानंतर. व्हॉट अ बॅटिंग. हरीश केवणे या संघातील एक अत्यंत अनुभवी खेळाडू, एक प्रतिभावंत खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे आतापर्यंत. इथे मात्र मिस टायमिंग झालंय. झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्या ठिकाणी हा झेल टिपलाय शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक दिनेशने आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का हरीश केवणे बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात है रॉनी. मित्रांनो, दशरथ पाटील यांचा आवाज होता, तो रेकॉर्ड केलेला आहे. इथे आलेले नाही ते, अन्यथा कुणाला वाटेल की दशरथ पाटील देखील आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर नवी मुंबई करावेची दशरथ पाटील एक वेगळी शैली, कॉमेंट्री विथ कॉमेडी ही त्यांची सातत्याने ही शैली प्रेक्षकांना भावलेली आहे. आणि ही रेकॉर्डिंग रॉनी सातत्याने आम्हाला ऐकवत असतात कारण कुठेतरी त्यांची आठवण करून देत असतात. तर धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. यावेळेस आहे ती 9 धावा. नकुलने चांगलं कमबॅक केलेलं आहे. मी म्हणेन तीन चेंडूमध्ये एक धाव दिली होती, नंतर दोन चौकार आल्यानंतर खूप चांगला या ठिकाणी रिप्लाय दिला आणि हरीशला बाद केलं. मैदानावरती तो तिसऱ्या क्रमांकावरती भूषण बैकर. भूषण बैकर अप्रतिम कामगिरी भूषण बैकरची सातत्याने मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहिलेली आहे. मात्र आत्ता त्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवण्यात आलेले. सचिन 100% फिट नसल्या कारणाने बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडेसे बदल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र भूषण बैकर हा देखील तितकाच चांगला स्ट्रोक मेकर आहे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे.
मला अजूनही आठवते वाकण ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी अफलातून राहिली होती. वाकणच्या मैदानावरती गतवर्षी ढवळेपाडा संघाने खूप चांगली कामगिरी केली. यंदाच्या हंगामात या दोन्ही संघाचा परफॉर्मन्स तितकासा त्यांच्या लौकिकाला साजेसा राहिला नाही. मात्र असं म्हणतात की हा फॉर्म तुमचा नक्कीच तात्पुरता असतो आणि तुमचा क्लास हा कायमस्वरूपी असतो. आणि दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत आणि दोघांकडे खूप चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आहेत. हा सामना रंगतदार होणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिला सामना एक तर्फी पाहायला मिळाला. गोलंदाजी मारखूर गोलंदाज अक्षय, हा चेंडू भूषण ऑन साईडला खेळतोय. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये वैभव आहे त्या ठिकाणी. या सर्व खेळाडूंनी वांगणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली आहे. खरं तर वांगणीमध्ये पहिली स्पर्धा जर कुठली झाली असेल तर वांगणी प्रीमियर लीग, त्यानंतर पालकमंत्री प्रीमियर लीग आणि लीगच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू घडले गेले आणि सातत्याने आता मात्र एक गाव 11 खेळाडू असा गट देखील तुम्हाला पाहायला मिळतो. एकविरा चषकमध्ये खूप चांगली कामगिरी कानूर बावीची राहिलेली आमच्यासोबत डॅनी देखील आहे. सर्वात आधी आपण पाहिलं तर ढवळेपाडाच्या माध्यमातून जय हनुमान चषक पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला एकविरा क्रिकेट संघ डोणेवाडीच्या माध्यमातून एकविरा चषक ओर द विकेट. हा चेंडू सुरेख होता, शरीराचा वेध घेतोय. सुनील कुठेतरी नक्कीच झगडत आहेत फॉर्मसाठी आपल्या ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न. आणि आज एकविरा चषकमध्ये संघनायक कानूरचे जे नवोदित संघनायक आहे आदित्य देशमुख एक षटकार लगावला होता खार्डीच्या अनिकेतच्या अगेन्स्ट. त्याने एक चेंडू 6 धावांची गरज असताना आणि तो सामना जिंकला होता. हवेच्या विरुद्ध दिशेने तो खेळले होते आणि त्यांच्या लाईफमधली पहिली मॅन ऑफ द मॅच त्यांनी स्वीकारली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक आम्हाला भावुक मुद्रा पाहायला मिळाली होती. ओर द विकेट, चेंडू यष्टांचा वेध घेतो, बेल्स खाली पडते, खूप मोठा धक्का लागतोय. सुनील केवणे बाद होत आहेत आणि सुनील केवणेचं अशा प्रकारे बाद होणं म्हणजे नक्की चिंतेची बाब आहे. पहिला दुसरा धक्का लागतो मैदानावरती यावेळेस जय हनुमान ढवळेपाडा संघाला. तर सुनील बाद झालेले आहेत. खरं तर सुनीलचं बाद होणं अशा प्रकारे खूप चिंतेची बाब आहे. कारण आपण पाहतो सुनील संघाचा नेहमीच आघाडीचा आणि प्रमुख फलंदाज ट्रम्प कार्ड म्हणून त्याच्याकडे पाहिले गेलेले आहे. भरपूर स्पर्धा सुनीलने जिंकून दिलेली, अनेक मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती आहे, 3 बाईक त्याच्या नावावरती आहे. मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये त्याची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. फॉर्म कधीतरी खालीवर होत असतो, हरकत नाही. आणि नक्कीच त्याच्यामध्ये टॅलेंट आहे आणि कमबॅक करण्याची क्षमता आहे. मात्र सचिन येत आहेत. पायाला फार मोठी दुखापत झाली होती, गंभीर एक ॲक्सिडेंट झालं होतं. आणि अक्षय देखील या ठिकाणी, त्यांच्या देखील हाताला दुखापत झालेली आहे. मात्र तरी देखील क्रिकेटचा हा मोह कुणाला आवडतो का हा प्रश्न आहे. आणि इथे मात्र सचिन येत आहेत, कारण फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता, पायाला फार मोठी दुखापत होती. अजूनही ते 100% फिट नाहीत, मात्र तरी देखील उतरले आहेत संघनायकाच्या भूमिकेत यावेळेस. चेंडू बॅटची कडा घेतली आहे, स्लीपमध्ये हा जेल ड्रॉप होतोय आणि सचिन केवणीला जीवनदान मिळते बघा. आणि आदित्यने हा जेल सुटलेला, आदित्य हे संघनायक आहेत. एक सोपा जेल होता ज्याला लॉलीपॉप कॅच म्हणतात आणि हा जेल ड्रॉप केलेला आहे. आणि या दरम्यान एक धाव मिळते, धावसंख्या धावपालिकेवरती 11 पाहायला मिळते. भूषण बैकर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय, सचिन आहेत. स्ट्राईक रोटेट केलेली आहे, स्ट्राईकला आता मात्र भूषण येत आहेत. अक्षय खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. आतापर्यंत अक्षयने प्रभावित केले, 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी प्रमुख गडी बाद केला तर म्हणजे सुनील केवणीला. अक्षय ओर द विकेट, गोरेगाव इनकडनं ओर द विकेट. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, खूप जास्त उसळी दिली होती. मात्र लेक्समच्या दिशेने हा चेंडू निघाला देखील होता आणि पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. आणि वाईडच्या स्वरूपाने एक धाव मिळते. धावसंख्या धावपालकावरती 12. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या, या षटकात आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत.
प्रेक्षकांची गर्दी ही अपेक्षित होती आम्हाला. आम्हाला ठाऊक होतं प्रेक्षक भरपूर संख्येने येणार. प्रथमच वांगणी विभागामध्ये नाईट क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साक्षी चेंडू यावेस मात्र वाडी स्मिट ऑनला बीट करून मागे जातो चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरनं आले होते मात्र मिडॉन ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाऊन चेंडू कव्हर करतायत. नकुल होते नकुल राऊत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना. धावसंख्या धावपालिका होते 13. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवात चांगली केली होती हरेशने मात्र त्यानंतर खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला अक्षय देशमुखचा. त्या षटकातील अखेरचा चेंडू षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पाहतायत. स्ट्राईकला सचिन. चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतोय. त्रिपळा उद्ध्वस्त केला गेलाय. सचिन देखील बाद होतोय. आणखीन एक धक्का तिसरा धक्का जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा संघाला 12 या धावसंख्येवरती 13 या धावसंख्येवरती. तर इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत एका मागून एक. 3 धक्के अशा प्रकारे लागलेले आहेत. भूषण बैकर मैदानामध्ये आहेत. धावसंख्या फक्त 13. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आदित्य देशमुख यांनी आणि हा निर्णय त्यांच्या गोलंदाजाने खूप चांगल्या प्रकारे योग्य आहे असं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि फलंदाज बाद झाले सचिन. टॉप ऑर्डर पूर्णपणे अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे आणि आता मात्र इथे फार मोठी जबाबदारी मिडल ऑर्डरवरती. तर मैदानावरती रिजवान शेख. रिजवानवर फार मोठी जबाबदारी आहे. मिडल ऑर्डरचा अत्यंत घातक फलंदाज मात्र बघूया. आजवर अनेक मैदानात त्याने गाजवलेली आहेत आणि आता संघ अडचणीत सापडलेला आहे कारण इथे ढवळेपाडा संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. तर तक्ष 11 कमिटीकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोघांचंही या ठिकाणी अभिनंदन. आयोजकांना देखील शुभेच्छा. अतुल शेलार यांचा संघ आहे तक्ष 11 यांच्याकडून संपूर्ण कमिटीकडनं या दोन्ही संघांना आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. मगाशी बनेलीवरनं देखील मुन्नाभाई रईस आणि साजिदभाई रईस हे देखील खूप मोठे आयोजक आहेत आणि त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. लाईव्ह टेलिकास्ट ते पाहत आहेत. चेंडू व्यवस्था टर्न होतोय. बाहेर निघते खूप जास्त. पंचांची दोन्ही आज समांतर रेषेमध्ये. धावसंख्या धावपलकावरती एकने पुढे सरकली. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 14. दिनेश राऊतचा वापर केला पॉवरप्ले नंतर. स्ट्राईकला फलंदाज आहेत यावेळेस भूषण बैकर. चेंडू मिस टायमिंग. यावेळेस मात्र शॉर्ट फायनलला बीट करून मागे जातोय. क्षेत्ररक्षक थर्ड मॅच वेगाने गेली होती मात्र चेंडू त्यांना बीट करून लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी. नशिबाची साथ मिळते. नशिबाचा चौकार मिळतोय आणि 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र धावपलकावरती पुढे सरकते ती 18 धावा. प्रेक्षक बघा तुम्ही जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक. काही प्रेक्षक तर समोर तुम्ही पाहाल टेकडीवरती आनंद घेत आहेत. मात्र काळजी घ्या तिथून कोणी खाली पडू नका. स्वतःची काळजी घ्या. दुखापत तुम्हाला होता कामा नये. क्रिकेटचा आनंद घ्या आणि हा आनंद घेताना मात्र स्वतःची काळजी देखील घ्या. आणि स्टँड्स देखील तुम्ही पाहू शकाल. उजव्या बाजूला स्टँड्स आहेत. डाव्या बाजूला देखील तुम्हाला स्टँड्स पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची खूप चांगली काळजी घेण्यात आलेली आहे. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. मिस टायमिंग झालं आहे. त्या ठिकाणी खूप चांगला झेल अक्षय देशमुखने टिपलेला आहे आणि मैदानावरती लागतोय हा 4th धक्का भूषण बैकरच्या स्वरूपात. जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा संघाला धावसंख्या धावपलकावरती तुम्ही पाहतायत 18 धावा. या दरम्यान मंचावर प्रकाश बांगर माजी सरपंच काजगावाडी यांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. तर 18 धावसंख्येवरती लागतोय 4th धक्का. चिंता वाढत चाललेली आहे. कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती स्थिरावत नाही. कुठलाही फलंदाज जबाबदारीने खेळत नाहीये. बेजबाबदारपणे या ठिकाणी स्ट्रोक खेळले गेले. त्यामुळेच इथे आपण पाहतो एका मागून एक असे 4 गडी बाद होत आहे. आणि आता मात्र मैदानावरती येतोय महेश केवणे.
रिवर्स स्वीपचा एक अत्यंत जबरदस्त खेळाडू असं त्याच्या बाबतीत म्हटलं जात आहे आणि खूप चांगली फलंदाजी मला आठवते नारळीच्या मैदानावरती त्याने केली होती. मात्र आता रिझवानला आणि महेशला या दोन फलंदाजांना डावाला सावरावं लागेल आणि डावाला सावरत असताना धावफलक देखील हालता ठेवावा लागेल. एक आव्हानात्मक धावसंख्या नकुलच्या संघाविरुद्ध आदितीच्या संघाविरुद्ध त्यांना उभी करावी लागेल कारण आतापर्यंत तिसरं षटक सुरू असताना धावा आहेत त्या फक्त 18 आणि 4 गडी बाद झालेले आहेत आणि इथे आता या दोन फलंदाजांना एक चांगली भागीदारी करावी लागेल. भागीदारी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची मानली गेलेली आहे कारण धावसंख्या धावफलकावरती 18. हा चेंडू अतिशय सुरेख होता बघा. गोलंदाज दिनेश राऊत चेंडूला बाहेर काढतायत, लेग ब्रेक करतायत आणि इथे मात्र पूर्णपणे दबाव तुम्हाला जय हनुमान ढवळेपाडा संघावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 ही स्थिरावलेली, षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स इनकडनं गोलंदाज दिनेश, स्ट्राईकला रिझवान. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न करतायत. बॅटची कडा लागून चेंडू मागे जातोय. लेग ब्रेक गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे चांगलं कौशल्य असायला हवं, पदल आले ते असायला हवं, चांगलं तंत्र तुमच्याकडे असायला हवं आणि लेग ब्रेक गोलंदाजाला खेळणं फार कठीण असतं. बघा चेंडू जेव्हा जेव्हा बाहेर निघतो, आउटस्विंग होतो, लेग ब्रेक होतो, तेव्हा खेळणं फार कठीण असतं. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला लॉफ्ट करताय. चेंडू येतोय लॉंगांच्या दिशेने. या दरम्यान एक सिंगल कम्प्लीट करताय, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि या दरम्यान बघा दोन धावा देखील पूर्ण करतायत. चांगलं बॅकअप मिळते आणि यावेळेस बघा तिसरी धाव पूर्ण होणार का आणि तीन धावा देखील पूर्ण होत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगली समय सूचकता पाहायला मिळते. तर नक्कीच षटकार हॅट्रिकसाठी डवलेपाडा संघाला बाबू आणि शोकत यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिकला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. तर चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल आणि आयवा जेलसाठी प्रत्येक कॅचला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. या सामन्यामध्ये शौकत बुबेरे आणि बाबू शेठ यांच्याकडनं प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आयवा जेलसाठी. बघा एक कॅच पकडा आणि 400 रुपये कमवा, एक सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे, फक्त खेळाडूंना पारितोषिक नाही, प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहे आणि या सामन्यापुरतं आहे बघा आयवा खेळासाठी पारितोषिक. लक्षात असू द्या, पुढच्या सामन्यात पारितोषिक असलं तर आम्ही जाहीर करू. या दरम्यान खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि एक चांगलं षटक म्हणावं लागेल. दिनेश राऊतचा एक चौकार जरी आला असला तरी नंतरची गोलंदाजी आपण पाहिली तर नंतर चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळलेले. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 21 धावा. धावांची गती आहे 7.00 प्रतिषटकामागे. 21 धावा 3 षटकात आलेल्या आहेत, 9 गडी बाद झालेल्या आहेत आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकं शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये किमान जर इथून 25 ते 30 धावा उभ्या केल्या तर एक आव्हान निर्माण करू शकतील कॉर्नर बॉईज संघासमोर. कारण ढवळेपाडा संघाची देखील गोलंदाजी खूप चांगलेली आहे, त्यांच्याकडे देखील एक क्वालिटी अटॅक आहे. मात्र गोलंदाजांसमोर एक मोठी धावसंख्या उभी करून द्यावी लागेल फलंदाजांना. तर नक्कीच पहिल्यांदाच वांगणी या विभागामध्ये गोरेगाव क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड चषक 2019 पहिल्यांदाच रजनी स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर पहिल्या रजनी स्पर्धेचा मान मिळवला तो गोरेगाव या गावाने. तर नक्कीच प्रथम पारितोषिक असेल 1 लाख आणि भव्य चषक, द्वितीय पारितोषिक असेल 50,000 आणि भव्य चषक, तृतीय 25,000 आणि चतुर्थ 25,000. तर मॅन ऑफ द सिरीज असेल चषक आणि एक बाईक सिटी 100 बाईक असेल. बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलरसाठी कूलर आणि चषक, असे चांगलं असे स्पर्धेचे आयोजन केलेले आहे गोरेगाव संघाने. तर नक्कीच त्यांना सर्वांकडून शुभेच्छा होऊ द्या आणि जरा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या गोरेगाव क्रिकेट क्लबसाठी, जरा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. नक्कीच डॅनी, खूप चांगली माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि गोरेगाव हे नाव आता फक्त वांगणी किंवा ठाण्यापुरतं राहिलेलं नाही आहे, हे नाव आता मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच पोहोचलेलं आहे. कारण पहिल्यांदा नाईट स्पर्धा आणि इतकं देखणं आयोजन तुम्ही पाहताय, मैदानासाठी किती मेहनत घेतलेले, खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगली आउटफील्ड आहे, खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळते.
जाऊया मॅचच्या दिशेने. अक्षय देशमुख पुन्हा एकदा सज्ज होत आहे, दुसऱ्या स्वेल मध्ये येत आहेत. हा चेंड वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रिझवान इथे मात्र कुठेतरी स्ट्रगल करत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आपण पाहिलं तर एकंदरीत डॉट चेंडूचा आपण विचार केला तर तब्बल 7 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेले आहेत, त्यामुळे धावांची गती ही मंदावलेली आहे. मात्र इथून बघूया महेश आणि रिझवान कशा प्रकारे कमबॅक करत आहेत. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय, खूप चांगला रनअप त्याचा पाहायला मिळतोय आणि खूप चांगली ॲक्शन आहे, खूप चांगली शैली तुम्ही त्याची पाहतायत. रिलीज ऑफ डिलिव्हरी बघा अप्रतिम आहे, शोल्डरचा वापर करताय. इथे माझं चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत आणि त्या ठिकाणी खूप चांगला जेल, आणखीन एक धक्का मैदानावरती रिझवान शेखच्या रूपाने लागतोय तो, म्हणजे जय हनुमान ढवळेपाडा संघाला 5वा धक्का. धावसंख्या धावपलकावरती आहे 21 ही स्थिरावलेली. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर आदित्य देशमुखने कुठल्याही क्षणाचा विलंब न करता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कमीत कमी धावसंख्येवरती आम्ही ढवळेपाडा संघाला रोखू हा आत्मविश्वास त्याच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळाला. कारण कानूर बाईची गोलंदाजी ही नेहमीच त्यांची ताकद राहिलेली आहे, त्यांचं बलस्थान राहिलेलं आहे. आणि वांगणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून कानूर बॉयज असेल, ढवळेपाडा असेल, गोरेगाव असेल, असे अनेक 35 गावं प्रत्येकाचा नामोल्लेख करता येणार नाही, मात्र 35 गावांना एकत्र आणण्याचं काम VPL आणि PPLच्या माध्यमातून केलं जात आहे. या त्यामुळेच हे दर्जेदार खेळाडू घडत आहेत. ज्या प्रकारे इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू भारतीय संघाला मिळाले, तशाच प्रकारे VPL आणि PPLच्या माध्यमातून अनेक चांगले चांगले खेळाडू प्रत्येक गावामध्ये घडत आहेत. गोरेगावमध्ये तर खरं तर सुरुवातच झालेली आहे, एकापेक्षा एक खेळाडू गोरेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही पाहिले. अल्तमेशची गोलंदाजी, ॲमरची फलंदाजी, फायझलची अष्टपैलू कामगिरी अप्रतिम सातत्याने एक खेळाडू करतायत. हा चेंडू शपून खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. आणि गोरेगावने देखील संकेत दिलेले आहेत की येणाऱ्या काळात गोरेगाव संघ देखील एक वांगणी विभागात एक ताकदवर संघ म्हणून नावारूपाला येणार. कारण अनेक संघ आता मात्र चांगलं क्रिकेट खेळत आहेत. सुरुवातीला आताच्या बोटा इतके संघ होते जे ग्रामीण क्रिकेट बाहेर जाऊन खेळत होते. त्यात ढवळेपाडाचं नाव आपण घेऊया, कानोळचं नाव घेऊया, असे काही संघ होते. वांगणीचा संघ देखील काही स्पर्धा खेळलेला आहे. मात्र आता नवीन नवीन संघ घडत आहेत, नवीन नवीन खेळाडू घडत आहेत, ही एक जमेची बाब आहे. हा चेंडू बॅटची कडा घेतली, खूप चांगलं यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे आहेत, प्रदीप आहेत यष्टीरक्षक. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं नाही कासगाव संघाच्या यष्टीरक्षकाकडं, मात्र तो सामना त्यांनी जिंकला आणि कासगाव संघ पुन्हा एकदा आता मात्र ज्या मागच्या सामन्यात चुका त्यांच्याकडनं ज्या झाल्या त्या चुकांची दुरुस्ती करून दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच आणखीन चांगली कामगिरी करेल. आणि 47 धावा त्यांनी अगदी लिहिल्या, सहजतेने चेस केल्या. नाईट स्पर्धेमध्ये धावांचा पाठला करणं इतकं सोपं काम नसतं आणि कधी कधी 40 धावसंख्या देखील फार मोठी पाहायला मिळते. 23 धावा करता आल्या नव्हत्या आपल्याला आठवते कासगाव संघाला, मात्र त्याच कासगाव संघाने 47 धावा चेस केल्या. हा चेंडू यावेळेस मात्र महेशला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गती बरोबर दिशा आपण पाहतो आणि टप्पा देखील अचूक आहे. आणि या ठिकाणी अक्षयने अक्षरशः जखडून ठेवलेले महेश. सलग 3 चेंडू डॉट खेळतोय. महेशला अजूनही स्वतःचा अकाउंट ओपन करता आले नाहीये. धावा धावफलकावरती 22 पाहायला मिळते. फक्त एकच धाव या षटकामध्ये आलेली आहे, ती देखील अवांतरच्या स्वरूपात आलेली आहे. अक्षय ओवर द विकेट. हा चेंडू शापून घेण्याचा प्रयत्न, हलकासा अपील त्या ठिकाणी होतोय. आणखीन एक डॉट चेंडू, सलग 4 चेंडू डॉट महेशकडनं गेलेले आहेत. आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. तर कासगाववाडी गावातले माजी सरपंच प्रकाश बांगर यांच्याकडून षटकार अटेकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ढवळेपाडा संघासाठी. अक्षय पुन्हा एकदा स्ट्राईकला महेश, धावा 22 धावफलकावरती, 4th षटक ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग बेमिसाल, ज्या फटक्याच्या शोधामध्ये होते तो फटका आता मात्र त्याच्या बॅट मधून येतोय. ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉर्ट सिलेक्शन. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि षटकार आल्यानंतर आता मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती, म्हणजे आपण पाहतो यावेळेस 28 धावा. तर षटक आतापर्यंत खूप चांगलं पाहायला मिळालं. आयवाक यासाठी पारितोषिक आहे. शौकत बुबेर आणि बाबूबाई बुबेर यांच्याकडनं प्रत्येकी 200-200 रुपये दिले जातील, म्हणजे एकूण
एका झेलसाठी आयवाकासाठी 400 रुपये मिळतील. प्रेक्षकांनी या संधीत सोनं करायचं आहे. हा झेल, हा चेंडू मात्र खूप लांब जाऊन विसावला, त्या ठिकाणी प्रेक्षक नव्हते आणि स्क्वेअरच्या दिशेने एक षटकार आल्यानंतर आता मात्र महेश केवडेकडनं थोडीशी अपेक्षा वाढली असणार संघाची, त्यांच्या समर्थकांची, कारण आता यानंतर एक षटक शिल्लक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत. मात्र अक्षय देशमुखचा आपण पाहिलं 5 चेंडूत अक्षयने फक्त एकच धाव दिली होती आणि शेवटच्या चेंडूत षटकार आल्यानंतर एकूण धावा त्याच्या षटकात आपण पाहतोय 7 आल्यात. अक्षयच्या आपण एकूण गोलंदाजचं विश्लेषण करूया. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 4 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने 7 धावा दिल्या, 1 गडी त्याने बाद केल्या. एकूण 2 षटकात त्याने 11 धावा दिल्या, त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 5.50 आणि त्याने एकूण गडी बाद केली मैदानावरती 3. मात्र आज पहिल्या सामन्यामध्ये खूप प्रभावित केलं, खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली कासगावच्या गोलंदाज जयेश टेंबेकडनं. त्याने फक्त 6 धावा दिल्या होत्या. तर यापुढची लढत जय हनुमान जोवेली महेंद्र धुळेचा संघ सज्ज होत आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट ममदापूर संघ. हा चेंडू संत गतीने फेकला होता गोलंदाज तेजस राऊत आहेत. अतिशय चांगली कामगिरी तेजस राऊत, तुम्हाला जास्तीत जास्त राऊत या संघामध्ये पाहायला मिळतील आणि समोरच्या संघामध्ये तुम्हाला केवणे हे पाहायला मिळतील. तर जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली महेंद्रचा संघ, भारतचा संघ तुम्ही पाहाल, भूषणचा संघ पाहाल, विश्वनाथचा संघ तुम्ही पाहाल आणि इथे मात्र फलंदाज बाद होते. तर नक्की जर डेकोरेशन वाले कुठे असतील त्यांनी कृपया करून स्टेज वरती यायचंय, डेकोरेशन लवकरात लवकर यायचंय. तर 28 या धावसंख्येवरती आणखीन एक धक्का लागतोय. मैदानावरती 6 गडी बाद झाले, जवळजवळ अर्धा संघ गारा झालेला आहे आणि बाद होणारा फलंदाज तुम्ही पाहताय जितेश केवणे बाद झालाय. नवीन फलंदाज हर्ष देत आहे यावेळेस मात्र 8व्या क्रमांकावरती. 6 गडी बाद 28 धावसंख्या पाहायला मिळते. अखेरचं षटक प्रगती पथावरती तेजस राऊतने पहिल्या चेंडू डॉट फेकला आणि त्यानंतर मात्र जितेशला या ठिकाणी बाद केलं, त्याच्या इष्टा उद्ध्वस्त केल्या. तर सामना लवकर सुरू करा. स्मिथ 11 कॉर्नर बॉयज संघ, तर जास्त वेळ घेऊ नका, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटकं कम्प्लीट करायचे. आज पहिली रात्र होती आणि त्यामुळे थोडा उशीर देखील झाला कारण काही टेक्निकल इश्यू झाले, त्यामुळे तब्बल 1.5 ते 2 तासाचा वेळ वाया गेला आणि तो आपल्याला नक्कीच भरून काढायचा आहे. चेंडू ऑन साइड ला, व्हाट अ शॉट, फॅन्टॅस्टिक टायमिंग, षटका टायमिंग किती बेमिसाल. आवाज बघा किती जोरात आला जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. फलंदाजा ठिकाणी हर्षद केवणेच्या बॅट मध्ये षटकार येतोय. धावसंख्या धावपलकावरती 34 धावा आणि इथून ज्या धावा येतील त्या खूप महत्वपूर्ण ठरतील या ढवळीपाडा संघासाठी. तर बाबू शौकत यांच्याकडनं आपण पाहिलं तर षटकाराची हॅट्रिक संपादित केल्यास 1000 रुपये देण्यात येतील आणि यावेळेस मिस टायमिंग झालंय. झेलची शक्यता आहे त्या ठिकाणी, इष्टांच्या मागे खूप चांगला झेल, प्रदीपने टिपलेला आहे. 7वा धक्का मैदानावरती लागतोय. तर नक्की ते दामाद गावचे इरफान नजे कुठे असतील त्यांनी कृपया करून स्टेज वरती यायचंय. कमिटीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तर 34 या धावसंख्येवरती लागणारा मैदानावरती तुम्ही पाहताय 7वा धक्का. एक षटकार लगावला होता हर्षदने, असं वाटलं होतं आणखीन काही फटके दाखवतील का, मात्र त्यानंतर काय चांगला कमबॅक केलाय गोलंदाज तेजस राऊतने. तर लगेचच सामना सुरू करा आणि नवीन फलंदाज मैदानावरती येत आहे बालचंद्र केवणे येत आहे 9व्या क्रमांकावरती. तर आतिश शेलार कुठे असतील त्यांनी कृपया करून स्टेज वरती यायचंय. आतिश शेलार तक्ष 11 कमिटीचे मालक कृपया करून स्टेज वरती यायचंय. कमिटीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत. चौथ विकेट पुन्हा एकदा. चेंडू सुरेख होता, अतिशय चांगली लाईन दिली, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघतोय आणि डॉट चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज तेजस. चांगला कमबॅक, षटकार आल्यानंतर फलंदाजाला बाद केला आणि आता मात्र एक डॉट चेंडू मैदानावरती. स्ट्राईकला फलंदाज आहे महेश केवडे. आतापर्यंत
सहा चेंडूचा सामना केलेला आहे आणि सहा धावा पाहायला मिळतात महेशच्या माध्यमातून. हा चेंडू आवेश मात्र महेशच्या बॅट मधून येतोय. ए वन क्वालिटीचा आय एस आय हॉलमार्क षटकार. जबरदस्त टायमिंग बघा त्या ठिकाणी. महेश मात्र इथे षटकाराने इनिंग तिकडे समाप्त होते. धावसंख्या एकूण धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा. ते एकूण धावसंख्या धावफलकावरती आहेत 40-41 धावांचं एक माफक लक्ष. जरी हे लक्ष विजयासाठी पुरेसं नसलं तरी लढण्यासाठी पुरेसं मी म्हणेन, कारण ज्या प्रकारे ढवळेपाडा संघाची गोलंदाजी आहे तर टॉससाठी जय हनुमान क्रिकेट संघ जोविली वर्सेस ममदापूरमध्ये लढत, तर या टॉससाठी दोन्ही संघांना एक लवकरात लवकर ते बदलापूर विभागातला अत्यंत जबरदस्त संघ आहे. यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि नुकतीच सांदेची स्पर्धा गाजवली. महेंद्र धुळेच्या संघाने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. महेंद्र धुळे मॅन ऑफ द सिरीज देखील राहिले. त्याचबरोबर एकविरा चषकमध्ये देखील महेंद्र धुळेला बाईक मिळाली होती मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. आणि महेंद्र धुळे या संघाचा एक अत्यंत स्टार खेळाडू, बॅकबॉन रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बदलापूर वांगणीमध्ये जर कोणी रिव्हर्स स्वीप चांगला खेळत असेल तर मी म्हणेन महेंद्र धुळे. हे नाव मी आवर्जून घेईन, कारण खूप जबरदस्त ही कला त्याने आत्मसात केलेली आहे. तर ममदापूर वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ जुवेलीमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या लवकरात लवकर, जास्त विलंब करू नका. तर 41 धावांचं लक्ष आहे. हॅलो तपा, दोन्ही संघांना कॉल आहे, शेवटचा कॉल. जय हनुमान जोवेली विपक्ष ममदापूर. चला लगेच यायचं आहे, खेळाचं पहिलं सत्र संपलंय, त्यामुळे आपलं येणं या ठिकाणी उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे जो मधला वेळ असतोय त्याच्यामध्ये वेळ भेटतोय, त्याच्यामध्ये टॉस केला जातोय. तर चला महेंद्र या लगेचच. तर याच दरम्यान PPL पालकमंत्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब यांचं शुभागमन होतोय. त्याचबरोबर सईद गाजी साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तर महेश धुळे हे देखील आलेले आहेत, एक अपकमिंग कॉमेंटेटर जोविलीचे. या महेश धुळे आपण कुठे असाल तर या ठिकाणी या, आपलं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर ममदापूर संघाचे संघनायक आलेले आहेत. तर महेंद्र धुळे आपण या लवकरात लवकर टॉससाठी. जय हनुमान जोविली संघ टॉससाठी संघनायकाने लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे, कारण ममदापूरचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. ते ऐकूया आपण द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा जगदीश पाटील नारळी गावचा एक अप्रतिम समालोचक, सुस्पष्ट आणि माहितीपूर्ण समालोचन करण्यासाठी जाणले जाणारे आमचे परम मित्र जगदीश पाटील येत आहे. थँक्यू विनोद पाटील. पहिला चेंडू विरकावून देतो चेंडूला डीप विकेटला आणि क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी भूषण बायकर होते, मात्र त्याच्या हाताला चेंडू स्पर्श करून सीमा पलीकडे जातोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण प्रहार आणि असा धावा. तर नक्कीच आयवा जेलसाठी या सामन्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिकला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे सर्व खेळाडूंनी ध्यानात ठेवायचं आहे आणि प्रेक्षकांना संधी असेल ती आयवा जेलची, प्रत्येक जेलसाठी 400 रुपये. पुन्हा एकदा शॉडम पुल करतोय चेंडूला, मात्र डीप फाईन लेगला, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये.
आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चार धावा मिळतील त्या वैभव राऊतला, दोन चेंडू दहा धावा। तर जोहिली संघाचे कॅप्टन महेंद्र धुळे कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर यायचंय, कारण की ममदापूरचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे। तर नक्कीच ड्रिंक ट्रॉलीच्या वेळेत तुमचा टॉस केला जाईल, ध्यानात ठेवायचंय। तर पहिला षडक गोलंदाज हरेश केवणे रिवर्स अटेम्प्ट करतोय, व्हॉट अ ब्रिलियंट शॉट, सुपर, आणि लगातार तिसऱ्या चेंडूवरती तिसरा मोठा फडका। पहिल्या चेंडूवरती षडकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार मिळतोय तो वैभव राऊतला। तीन चेंडू मध्ये धावा आल्या, धावपळकावरती 14 धावा, अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय। 41 धावांचं लक्ष्याचा फाटला करत असताना कानोर बॉईज स्मिथ 11 हा संघ पुन्हा एकदा जागा बनवून केलतोय चेंडूला, क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातो चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती सीमापलीकडे, दन 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 करत 4 रन्स। तर इथे मात्र योगेश राऊत साठी 500,000 रुपयाचं चौकार अटॅक साठी पारितोषिक आलेलं आहे। काजगावाडीचे माजी सरपंच प्रकाश बांगर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणि बाबू शेठ बुबेरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। कमिटीतर्फे त्यांच्यामध्ये 1,000 रुपये जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी। तर पुन्हा एकदा मोठा फटका, इनसाइड आउटचा फटका, जास्त उंची आहेत, 200 चेंडूच्या मागे मात्र अडवता येणार नाही आहे आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमापलीकडे चौकार। अद्यापर्यंत 4 चौकार आणि 1 षडकार वैभव राऊतच्या बॅट मधून, अतिशय चांगला प्रतिहल्ला पाहायला मिळतोय। ज्याप्रमाणे फक्त 41 धावांचं लक्ष होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र वैभवने पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट दाखवलं गेलंय आणि लागोपाठ 3 चौकार, 4 चौकार। पुन्हा एकदा डीप फाईन लेगला कळून करतोय, लोअर पुलटाचा चेंडू होता, डायरी किट नाहीये, मात्र 1 धाव मिळतोय ती या संघाला। एकने धाव संख्या पुढे सरकते आणि पहिल्या षटकात 23 धावा धावपळकावरती। तर टॉस सोडून घेत आहेत दोन्ही संघाचे कॅप्टन, ममदापूर संघ आणि जुहिली संघाचे कॅप्टन महेंद्र धुळे दोघी उपस्थित आहेत। तर अविनाश शेटकेवणे यांना विनंती असेल की आपण यापुढे आपल्या शुभाचे टॉस केला जाईल दोन संघामध्ये आणि ढवलेपाड्याचे पोलीस पाटील या। तर दोन संघ आहेत, एकीकडे पाहतोय आपण ममदापूर संघ रियान, तर दुसरीकडे महेंद्र धुळे बेस्ट ऑफ लक। तर टॉस 5 षटकांचा सामना असेल, धावसंख्या कंपल्सरी चेस करावी लागेल, हा स्पर्धेचा नियम आहे। आणि बॉल जर कधी गेला हरवला फुटला तर नवीन चेंडू। टॉस जिंकलाय का डिसाइड कराल? डिसाइड 5 मिनिटात द्या, थोडं सांगतो तुम्हाला। तर 5 मिनिटाचा अवधी घ्यायला लागेल, निश्चितच पहिल्यांदा या विभागामध्ये खेळता, पहिल्यांदा नाईटचं आयोजन केलं गेलंय, गोरेगावच्या वतीने काय म्हणणं असेल? चांगलं आयोजन एकदम मनासारखं आयोजन भेटलं म्हणजे खेळण्यासारखं। ओके थँक्यू। तर निश्चितच चांगलं आयोजन आहे महेंद्र, आपण टॉस हरला आपल्याला प्रथम फलंदाजी निश्चित या ठिकाणी वेटिंगला ठेवलाय। महेंद्र आपण सुद्धा एक चांगले आयोजक आहेत कारण बदलापूरमध्ये प्रथम स्पर्धा नाईटची भरवण्याचा आपल्याला बहुमान प्राप्त झालाय, तर या वांगणी परिसरामध्ये प्रथमच नाईटची स्पर्धा भरवली, काय म्हणणं असेल? प्रथमतः गोरेगाव संघाचे आभार आणि गोरेगाव गावाचे सुद्धा आभार का त्यांनी एवढी मोठी स्पर्धा वांगणीमध्ये प्रथमच भरवले आणि खूपच सुंदर आयोजन आहे आणि आयोजन पाहता खेळायला मजा येईल। ओके थँक्यू। तर निश्चितच या ठिकाणी टॉस जिंकलाय ममदापूर संघाने। तर आमचे महेश धुले या ठिकाणी आले, त्यांना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय। तर ममदापूर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, फलंदाजी करावी लागेल ती ज्या अनुमान जोयली टीमला। इथे मात्र गडी बाद होतो तो वैभव राऊतच्या रूपामध्ये, पहिला गडी बाद होतोय कानोर संघाचा। सचिनचा विचार केला तर एका मोठ्या अपघातामधून तो सावरलाय, परंतु पाहिजे तसा खेळ त्याला करता येत नाहीये आणि याचा फटका पडतोय तो ढवलेपाडा संघाला। सुनील केवणे सुद्धा इंजरी आहे त्यांना, तरी सुद्धा आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी दोन्ही खेळाडू ग्राउंड मध्ये आलेले आहेत आणि आपली ताकदपणाला लावून ते दोघ जण खेळत आहेत। तर निश्चितच निलेश जाधव यांचा विचार केला ढवलेपाडा टीमचा, तर अत्यंत इम्पॉर्म मध्ये असणारा संघ
आणि सर्वाधिक मात्र फार लांब लांबचे पल्ले गाठणारा किंवा नाईट टूर्नामेंट खेळणारा ढवलेपाडा संघ आहे. मात्र अप्स अँड डाऊन पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे सचिन आणि सुनील हे थोडेसे इंजुरेड आहेत, त्यामुळे थोडासा संघावरती झालेला परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय. हरकत नाहीये, मात्र आपण खेळला प्रेक्षकांचे निश्चितच ज्या ठिकाणी अपेक्षा होती त्यांचे पाठीराखे आहेत, की त्यांची अपेक्षा होती की सचिन आणि सुनीलने मैदानामध्ये उतरावं. तर नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, नकुर राव, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. बरीच वर्ष क्रिकेटवरती आधिराज्य गाजवलंय, बरीच वर्ष कॅप्टनशिप केले आणि आता मात्र यावर्षी आदित्यला कॅप्टनशिप स्वतःहून दिली आहे. हा चेंडू लेग स्टंपला होता, पडल्यानंतर मात्र बाहेर निघून जातोय आणि पंच वाईडची खूण करतात. एक डाव अवंतर रूपाने मिळतोय गोलंदाज सचिन केवणे, ज्याला एक यश प्राप्त झालंय. वांगणी परिसरातील अत्यंत शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. ड्राईव्ह करतोय चेंडूला, क्षेत्ररक्षकाला चकमा देतोय चेंडू. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमापलीकडे जातोय. आणखीन एक सावकार पाहायला मिळतोय, तो मात्र फलंदाज नकुलच्या बॅट मधून. तर एकंदरीत 41 धावांचा पाठलाग करत असताना विजयाच्या दिशेने वाटचाल केलेला संघ पाहायला मिळतोय. कानोर बॉयज स्मिथ इलेव्हन हा संघ. फटका चांगला खेळाचा होता, मिस टाइम झालाय. यॉर्क लाईनचा चेंडू फेकलाय, फलंदाज बाद होतोय आणि दुसरा अधरा लागतोय तो कानोर संघाला. तर धावसंख्या धावपळकावरती फ्लाय होत असताना 30 धाबा धावपळकावरती आल्यात. अद्याप 11 धाब्याची गरज आहे. मात्र सुरुवातीलाच मोठी फटकेबाजी वैभवने केली, तो बाद झालाय. वन डाऊनचा फलंदाज नकुर राव, त्याला ज्याने एक चौकार खेळी दरम्यान दाखवलाय तो सुद्धा बाद होतोय. आणि कॅप्टन मैदानामध्ये पाहतोय आपण आदित्य देशमुख, ला पाचारण केलं जातोय. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय आपण तेजस राऊतला. एकंदरीत पाहिलं तर कानोर संघ च्या संघामध्ये जास्तीत जास्त गोलंदाजीचा भरणा असलेला, अटॅकिंग गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा तोपखाना म्हणून ओळखला जातोय तो मात्र या कानोर संघाला, ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सचिनवरती फार भरोसा होता. पहिल्या षटकात मात्र हरेश थोडासा मागडा ठरलाय, सचिनने कमबॅक करून दिलं होतं, फक्त 7 धावा दिल्यात. आणि जितेश केवनेला मात्र तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जात आहे. तर आज नाईट स्पर्धेचा पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये दुसरा सामना खेळवला जातोय तो या मैदानावरती. तर निश्चितच क्रीडांगणाचं नामकरण केलंय शहाबाज हाजी अहमद स्टेडियम गोरेगाव यांच्या माध्यमातून, ज्यांनी जागा उपलब्ध करून दिले ते शहबाज भाई आणि अकिल भाई हे जागेचे ओनर आहेत. मात्र एवढं मोठं ग्राउंड त्याने उपलब्ध करून दिलंय आणि सर्वांना यासाठी गोरेगाव क्रिकेट संघ असेल त्या संघाला मात्र ही स्पर्धा ठेवण्याचा बहुमान प्राप्त झालाय. हा चेंडू जागेवरून खेळाचं होतं. या ठिकाणी एज लागली आहे, फलंदाज बाद होतोय, तिसरा धक्का लागतोय. यावेळेस मात्र फलंदाज होतो बाद होतोय तो तेजस राऊत. तर या दरम्यान पाहतो आमच्या मंचावरती ज्यांचं आगमन होतंय, ज्याने बदलापूरमध्ये पहिली नाईट स्पर्धा आयोजित केली आहे आणि एक यशस्वी आयोजक आणि विद्यमान नगरसेवक ज्यांचा कार्यसम्राट म्हणून उल्लेख केला जातोय, ते सन्माननीय चेतन मनोहर धुले साहेब यांचं आगमन. त्याचबरोबर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पाहतोय आपण सन्माननीय श्रीधर शेठ ढुले यांना सुद्धा पाहतोय, त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे धुले बंधू यांचं सर्वांचं आगमन. मी गोरेगावच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तर मॅडी या पण समालोचन कक्षामध्ये महेश धुले, एक अपकमिंग कॉमेंटेटर, ज्या निश्चित या विभागामध्ये चांगली कॉमेंट्री फार कमी वेळेमध्ये ज्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तर वैभवरावसाठी तक्ष 11 यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नवीन फलंदाज अक्षय देशमुख नेहमीच वन डाऊनला येतात, मात्र आज 5व्या क्रमांकावरती त्यांना पाचारण केलं गेलंय. रायझिंग स्टार म्हणून
ज्याची ख्याती आहे तो या संघामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. या वेळेस हुक करायचा होता चेंडूला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, धावची संधी या ठिकाणी पाहावं लागेल. जोरदार अपील केलं गेलंय, फलंदाज बाद, यस इट इज आउट. या दरम्यान मंचावर सॉरी नॉट आउट या ठिकाणी ठरवलं गेलंय. तर स्ट्रॉंग अपील झालं होतं, फलंदाज सुद्धा त्याच दिशेने निघाला होता प्रविलियनकडे. तर जी संधी होती चांगली फेकी पाहायला मिळाली सुनीलची, आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. धाव संख्या आहे 31 जाबा. तिसरं षडक मार्गच आहे. ममदापूर टीमचा कर्णधार आणि जोहेली टीमचा कर्णधार आपण प्लेइंग लिस्ट घेऊन जायचे. ममदापूर आणि जोहेली तर पुढचा सामना पाहायला मिळेल जय हनुमान जोहेली विपक्ष ममदापूर या दोन संघामध्ये आहे. बॅकफुटला जाऊन कट करतोय, मात्र बॅकफुट पॉइंट मधून झेल सुटलाय की सामना सुटलाय. जर फलंदाजाला बाद करता आलं असत तर निश्चितच मी म्हटलं असं की सामन्यावरती भक्क पुन्हा एकदा फकट निर्माण करतोय की काय असं डवलेपाडा संघ. मात्र या चार धावा मिळाल्या जेल सुटलाय आणि चार धावा मिळतात त्या कानूर संघाला. तर ममदापूर संघाचा कॅप्टन जुएली संघाचा कॅप्टन कृपया करून लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचंय. प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन जायचे मित्रांनो, जरा सहकार्य करा कमिटीला. तर पहा आपलं प्लेइंग इलेव्हन लिस्ट या ठिकाणी देणं आवश्यक आहे. तर चार धावा मिळाल्या त्या आदित्य देशमुखला, ज्याने बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने कट केलं होतं. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, मात्र जेल सुटला आणि या चार धावा मिळाल्या. 35 या धावसंख्येवरती पोहोचतोय संघ, अद्यापि 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढे आल्यात चेंडूला खेळून काढलाय, मिडॉनला एक धाव कंप्लीट केली जात आहे. कारण त्यांना माहित आहे एका एका धावेने सामना जिंकता येईल. तो मात्र कानोर संघाला निश्चितच झेल जर पकडला असत तर मॅच बनता आली असती या ठिकाणी डवलेपाडा टीमची. थोडस मिसफील सुद्धा पाहायला मिळालं या दुसऱ्या सत्रामध्ये, ज्या धावचीच्या दोन संध्या होत्या त्या सुरुवातीला गमावल्यात, झेल सुटला गेलाय आणि बारीक लक्ष होत मी म्हणेन या सामन्यावरती. अक्षय मात्र जागेवरून खेळायचं होतं, ऐज लागली होती, पाठीमागे चेंडू निघून जातोय आणि तोपर्यंत डार्ट चेंडूची सांगता गोलंदाज. तिसरं षडक जितेश शाह, कारण पहिला सामना असंच पाहायला मिळाला आपल्याला. खासगाव विपक्ष तळवडे या दोन संघामध्ये हा चेंडू थोडासा बाउन्स केला गेला चेंडूला आणि डार्ट चेंडूची सांगता गुड बॉलिंग. पाया तिसऱ्या षटकात सुद्धा थोडस कमबॅक पाहायला मिळतोय. या दरम्यान मंचावर आवेश पोंजेकर ममदापूर ग्रामस्थ उपस्थित, त्यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. आवेश पोंजेकर, तर पहिल्या षटकात 23 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या. एक झेल पाहायला मिळाला सुट्टाना, एक धावची संधी सुद्धा गमावत असताना. जर अद्याप 12 चेंडू आहेत आणि धावा करायचे आहेत ते मात्र अद्यापर्यंत 5. तर कासगाववाडीचे सन्माननीय प्रकाशजी बांगर यांच्याकडून एका षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहतोय मैदानामध्ये. चारही बाजूला जर नजर टाकली तर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. याचं कारण आहे वांगणी शहरामध्ये प्रथमच नाईटचं स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय गोरेगावच्या वतीने. फ्रेंड चषक या नावाने स्पर्धे खेळवली गेली. 15 एप्रिल ते 18 एप्रिल असं 4 दिवस
चार रात्री आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. तर चौथं षटक गोलंदाज सचिन केवने, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय, ज्याने दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट संपादन केल्या होत्या. तर इलियास बुबेरे आणि जलाल नजीर यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय. गोरेगावचे ग्रामस्थ रिवर्स अटेम्प्ट करतोय आदित्य, या ठिकाणी गरज होती का. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट फेकला जातोय, फक्त 5 धावांची गरज आहे. 11 चेंडू 5 धावा, मॅच बनू शकेल का ढवलेपाडा संघ. हा चेंडू एस्टेनच्या वरून, गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू निश्चित या ठिकाणी डॉट फेकल्यात. तर पहा एकंदरीत क्रिकेट आहे, मी म्हटलं होतं की सामना कधी कुणाकडे झुकेल सांगू शकत नाही आहे. मात्र असं वाटलं होतं की दुसऱ्या षटकात हा सामना संपेल, मात्र नाही आहे. आणि या ठिकाणी एज लागतोय फलंदाज बाद, आणि आता मात्र स्फूर्ती पाहायला मिळतोय ती ढवलेपाडा टीमची. अतिशय चांगली कामगिरी सचिन केवनेची. तर एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले, धावसंख्या पाहतोय आपण 36 धावा. 5 धाव्याची गरज आहे अद्यापी. 3 चेंडू डॉट फेकल्यात, फार महत्वाचं षटक. ज्या वेळेस 5 षटकांचा सामना असतोय त्यावेळेस मात्र 5-30 चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असतो, कारण चौथ्या षटकात गोलंदाजाला फार काही साध्य करायचं असतं. अशा वेळेला मात्र सचिनने केले आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स या ठिकाणी दाखवला गेलाय. अचूक टप्प्यावरती अचूक चेंडूची फेकी केली आहे. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो अतिश सतीश देशमुख. चौथा चेंडू यावेळेस कट होतोय, चेंडू मात्र गॅप मधून जातोय. एक धाव कंप्लीट केले, दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट या ठिकाणी थ्रोपैकी येतोय. निश्चितच अडवलं गेलंय चेंडूला बॅकफुट पॉइंटला आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. 3 धावेची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू फेकलाय. थोडासा का होईना दिळासा मिळतोय तो मात्र या ढवलेपाडा टीमला. 7 चेंडू आणि 3 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावसंख्या आपल्याला चेस करावी लागेल. गुड बॉलिंग या ठिकाणी पाहतोय आपण, अत्यंत चांगला षटक. जरा जोरदार टाळ्या द्या, फक्त 2 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. अतिशय चांगला षटक फेकलाय सचिन केवणेने, आणि आता मात्र या ठिकाणी 2 षटकांचा त्याने मात्र स्पेल समाप्त केला. फक्त 9 धावा खर्च केल्या, 3 महत्वपूर्ण विकेट संपादन केल्यात. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे, नंतर सामना रंगत होईल का. तर पहा या ठिकाणी शेवटचं षटक, 6 चेंडू 3 धावांची गरज आहे आणि 3 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. चला जास्त वेळ घेऊ नका ढवलेपाडा संघ. जी आपली स्ट्रॅटेजी असेल, रणनीती असेल, ती आपण आखली आखून झाली असेल तर लगेचच सामना सुरू करावा. राऊंडी विकेट गोलंदाज गिरीश केवणे. शेवटचं षटक 6 चेंडू. तर शेवटचं षटक राऊंडी विकेट गोलंदाजी करतो आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून. तर समालोचन कक्षासमोर प्लीज थोडीशी शांतता ठेवा.
पहिला चेंडू बॅक टू बॉलर खेळायचा होता, या ठिकाणी खेळलाय सुद्धा चेंडू येतोय, या लॉंग ऑनला एकच धाव मिळतोय आणि आता मात्र दोन धावेची गरज असेल. आता मात्र पाच चेंडू आणि गरज आहे ती दोन धावेची. निश्चितच सामना बनवण्याचा प्रयत्न होता डवलेपाडा टीमचा, तो मात्र मी म्हणे निश्चितच बनवताना अद्याप पाच धाबा. याच्या पुढचा सामना असेल जोयली संघ आपल्याला सज्ज राहायचंय, ममदापूर संघ आपल्याला सुद्धा सज्ज राहायचंय. कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता लगेचच सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचाय. तर क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय डवलेपाडा टीमच्या वतीने, जे मात्र पहिल्या षटकामध्ये फार महागडा गोलंदाजी केली होती. मात्र जर काही धाबारा धाबा आले असते तरी सुद्धा एक सामना बनवण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी पा गोलंदाजी पाहतोय आपण आणि डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, वन प्लस वन. आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय तो मात्र कानोर संघाने. हॅलो, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय चेतनजी झुले नगरशोक बदलापूर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपण सन्माननीय चेतन शेठ ढुले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. इजाज भुबेरे यांना विनंती करतो की सन्माननीय चेतन शेठ